पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपने झेंडा फडकवला, त्यानंतर आता सर्वांना वेध लागले ते भाजपचा पहिला महापौर कोण होणार याचे. याच महापौरपदाच्या खुर्चीसाठी शहर भाजपातील अंतर्गत गटबाजी उफाळून येण्याची शक्यता आहे. खासदार अमर साबळे, शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे आणि ज्येष्ठ नेते आझम पानसरे या चौघांनी त्यांच्या समर्थकांना महापौर बनवण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. ओबीसी गटासाठी आरक्षण पडल्याने खुल्या गटातून विजयी झालेले काही उमेदवारही ओबीसीचं प्रमाणपत्र असल्याने महापौरच्या खुर्चीवर दावा ठोकू लागलेत. भाजपकडून ओबीसी गटातून निवडून आलेले 24 उमेदवार महापौर पदाच्या रेसमध्ये आहेत. शत्रुघ्न काटे, रामदेव ढाके, सुरेश भोईर हे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक आहेत, तर नितीन काळजे आणि नितीन लांडगे या दोघांसाठी आमदार महेश लांडगे यांनी चांगलाच जोर लावलाय. तर ओबीसी गटातून निवडून आलेले केशव घोळवे हे खासदार अमर साबळे आणि ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. महापौराच्या खुर्चीसाठी हे 6 उमेदवार रिंगणात आहेत, त्यामुळे इथे जोरदार कलगीतुरा रंगणार आहे. पक्षाने मला जबाबदारी दिली तर निश्चित चांगल्या पद्धतीने मी पार पाडेल. या महानगरपालिकेमध्ये जेवढी काही रिझर्वेशन आहेत ते निश्चित त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी 25% रिझर्वेशन ताब्यामध्ये घेऊन या भागामध्ये चांगली डेव्हलपमेंट करता येईल. पूर्व पिंपरीमध्ये अशा पद्धतीचं राहील, निश्चित निर्मळ, स्वच्छ आणि सुंदर कारभार या ठिकाणी करून दाखवेल. भारतीय जनता पार्टीचं काम मी अनेक वर्षापासून या शहरामध्ये करतोय. संघटन वाढवलेलं आहे, कामगार क्षेत्रामध्ये असेल सगळ्या क्षेत्रांमध्ये मी काम वाढवलेले आहे, त्यामुळे साहजिकरित्या पक्षश्रेष्ठीसुद्धा माझ्या नावाचा विचार करतील.